अल्पवयीन मुलीवर 2.5 महिन्यापूर्वी झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली. बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिचे नातेवाईक असणाऱ्या एका तरुणाने 2.5 महिन्यापूर्वी बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेल्या अत्याचाराला वाचा फुटली असून आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 6/4/2019 रोजी उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी तिच्या चुलत वहिनीसोबत बाळापूर येथे उपचारासाठी रुग्णालयात आली असता दवाखाना बंद असल्याने चुलत वहिनीने तिला तिच्या माहेरी बटवाडी येथे नेले. तेथे थोडा वेळ थांबल्यानंतर तिचा भाऊ विनिश याला सदर मुलीला मोटरसायकलने तिच्या गावी सोडण्यास सांगितले. त्याने अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर बसून गावी सोडण्यात नेत असताना गावाच्या बाहेर 1 किलोमीटर आल्यावर तिला रोडच्या बाजूने झुडपी जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व कोणाला सांगितले तर तुला जीवाने मारून टाकेल अशी धमकी देऊन नंतर तिला तिच्या घरी सोडून दिले. धमकीमुळे सदर मुलीने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर सुमारे 2.5 महिन्यानंतर सदर अल्पवयीन मुलीचे निसर्ग चक्र चुकल्याने तिच्या आईने तिला याबाबत विचारपूस केली असता तिने संपूर्ण हकीकत आईला सांगितली. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांची भेट घेऊन सदर हकीकत सांगितली. पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस करून त्वरित बलात्कार व पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिता इंगळे पुढील तपास करीत आहेत. आरोपी गावात हजर नसल्याने अटक कारवाई झाली नाही. उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एक अल्पवयीन मुलगी सुमारे 2.5 महिन्यापूर्वी 6/4/2019 तिच्या चुलत वहिनीसोबत बाळापूर येथे दवाखान्यामध्ये आली असता दवाखाने बंद असल्यामुळे तिच्या चुलत वहिनीने तिला तिची माहेर म्हणजे बटवाडी लहान बटवाडी या गावामध्ये तिला घेऊन गेली आणि थोड्या वेळ तिथं थांबल्यानंतर तिने तिच्या भावाला विनिश नावाचा तिचा भाऊ आहे त्याला मोटरसायकलवर सदर मुलीला तिच्या घरी सोडून देण्यासाठी सांगितलं असता तो मोटरसायकलवर तिला घेऊन बटवाडी गावाच्या बाहेर 1-2 किलोमीटरवर आल्या असता बाजूच्या असलेल्या झुडपी जंगलामध्ये तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. परंतु अत्याचार केल्यानंतर त्यानं तिला धमकी दिली होती की ही गोष्ट जर तू कोणाला सांगितली तर तुला जीवाने मारून टाकेल म्हणून त्या भीतीपोटी त्या मुलीने ती गोष्ट कोणाला सांगितली नाही. परंतु जवळपास 2-2.5 महिन्यानंतर जेव्हा नैसर्गिक चक्र तिचं थांबलं त्यावेळेस आईच्या तिला बाब लक्षात आली आणि तिच्या आईनं तिला चौकशी केली असता तिने ही गोष्ट ओपन केली की सुमारे 2.5 महिन्यापूर्वी म्हणजे 6/4/2019 अशा तिच्या नातेवाईकच असलेल्या 25 वर्षाच्या तरुणाने असं सुकृत्य तिच्यासोबत केलेलं आहे. आज रोजी तिच्या नातेवाईकाने ती मुलगी पोलीस स्टेशनला आली असता आम्ही तिला विश्वासात घेऊन विचारपूस करून तिने दिलेल्या फिर्यादीवरून कलम 376 तसेच पोस्को कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी सध्या मागच्या 2 महिन्यापासून गावात नसल्यामुळे त्याचा आम्ही शोध घेत आहोत.